उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आम्ही म्हणतो आहे. आज आम्ही इथे आलो आहे ते यासाठी की तुमच्या गावात काय परिस्थिती आहे, गावातल्या वैयक्तिक लोकांच्या काय समस्या आहेत, आणि म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती केली होती की तुमचे अधिकारी गावांमध्ये हजर ठेवा. आज इथे तुम्ही पाहताय SDO साहेब, तहसीलदार साहेब आणि बाकी अधिकारी इथे हजर आहेत. तुम्हाला आज एवढंच करायचं आहे, आमचे हे वकील मंडळी आता इथे तुमच्यासोबत 2-2.5 तास राहतील. तुमच्या ज्या काही समस्या असतील तुम्ही यांना स्पष्टपणे सांगा की ज्या काही तुम्हाला आज इथे अडचणी असतील, वैयक्तिक अडचणी, गावातली सगळ्यांना भासवणारी अडचण, ती पण तुम्ही त्यांना सांगू शकता. कारण ते सांगितली तरच आमच्या इथे येण्याचा उद्देश सफल होईल. अन्यथा आम्ही इतक्या लांब आल्यानंतर जर तुम्ही आमच्याशी बोलते झाले नाही, तुमच्या समस्या आम्हाला सांगितल्या नाही, तर इथे येण्याचा उपयोग नाही. मन मोकळेपणाने सांगा, आमच्याकडनं जी काही तुम्हाला मदत करता येईल वकील मंडळी म्हणून ते आम्ही करू. मनात इतकीही भीती ठेवू नका की हे तुम्हाला मदत करतील तर काही फी घेतील. जनरली वकील म्हटलं की कधी पण बिना फीचं काम करत नाही, पण आज जी काही मंडळी इथे आलेली आहे वकील मंडळी, ही तुमच्याकडनं 1 रुपया न घेता आणि तुम्हाला मनापासून प्रामाणिकपणे मदत करण्यासाठी इथे आलेली आहे. तर मी जास्त वेळ घेत नाही, प्रत्येकाने यांच्या समोर यावं, ज्या अडचणी आहेत त्या सांगाव्यात, आणि खास करून या भागात जर कोणती मोठी एखादी समस्या असेल, मग ती पाण्याची असू द्या किंवा आता यांनी आम्हाला सांगितलं की हे गाव प्रकल्पात जाणार आहे आणि याचं पुनर्वसन करावं लागणार आहे, त्या संबंधितल्या समस्या असतील तर त्या पण तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि त्याच्यात काय तुम्हाला मदत करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू. धन्यवाद.